श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत भगवान बाबा महाराज व श्री संत नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बामणडोंगरी येथे सुरू असलेल्या या सप्ताहाची सांगता रविवारी काल्याच्या कीर्तनाने झाली. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले. यावेळी वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप नेते अंकुश ठाकूर, युवा मोर्चा उल्वेनोड अध्यक्ष निलेश खारकर, विक्रम कोळी, दीपक गोंधळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गावांची नावं वेगळी जी असली तरी देव हे सगळे एकच आहेत आणि तशा दृष्टीनं त्या देवाची पूजा करून आपल्याला हरिनाम कीर्तनामध्ये आपल्याला एक संदेश देत आहेत की छोटा मोठा हा भेदभाव न मानता आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, एकमेकीच्या सुखदुःखात राहायला पाहिजे. आणि मला एक आनंद वाटतोय तुम्ही पूजा चर्चा करताय, कीर्तन करताय, आमची लहान लहान मुलं सुद्धा छानपैकी त्याच्यामध्ये रमून गेलेली आहेत. आपली अजून तयार होणार आहे पुलवान मध्ये आपण हे जे सुरू केलेलं आहे ते अतिशय चांगली गोष्ट आहे. भावी काळामध्ये आणखीन हा तुमचा सप्ताह जो आहे तो रुगत जाईल आणि आपल्याला इथं एकत्र येऊन समाजरूपी कामं करता येतील यासाठी तुम्हाला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.